सन्मान करूया। म्हातारडी चे एक यशस्वी उद्योजक त्याचप्रमाणे समाजसेवक आहेत। मामांच्या शुभसे देखील शुभ सन्मान केले जाईल। मामांच्या शुभ हस्ते आता शुभ सन्मान केला जातो। विजयदादा पाटील साहेबांचा आज सन्मान केला जातो। ऑन स्क्रीन जो चेहरा तुम्ही सध्याच्या घडीला पाहतात, सन्मान्य विजयदादा पाटील साहेब एक यशस्वी उद्योजक आणि तसेच समाजसेवक आहेत डोंबिवली म्हातारडीचे, आणि त्यांची आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये, त्यांचा आज सन्मान केला जातो। त्यानंतर विश्वाजी पाटील साहेब ते देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया। आज स्पेशली दिवा म्हातारडी इथनं या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान केला जाईल। मी मामांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विश्वासजी पाटील साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे। मामांच्या शुभ हस्ते आता सन्मान दरबार इथं केला जातो। विश्वासजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान। भोपरचे योगेश दादा माली दादा देखील उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया। भोपरवरने या स्पर्धेला भेट देण्यासाठी योगेशजी माली दादा आज उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। योगेश दादांचा सन्मान मामांच्या शुभ हस्ते केला जाईल। जाऊया आता आपण ऑनगोईंग मॅच कडे। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मामा ट्रॉफी 2024 या भव्य दिव्य पर्वामध्ये। सामन्याला सुरुवात होत आहे आणि समालोचन कक्षामध्ये आपण आवाज आपण ऐकूया। अगदी या पर्वामध्ये या सीझनमध्ये आपण बघितलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्यांचा आपण आवाज ऐकला आणि सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात। आवाज डोंबिवली हेदूडनेसा करंजी काळन सरांच्या शुभवाणीतून मास्क पकिले सत्र धन्यवाद। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। मामा ट्रॉफी 2024 ऑन स्क्वेअर लेगचा गॅप मध्ये बॉल आहे, स्टॉप केलेल्या चेंडूला पुन्हा आता उचलण्याचा प्रयत्न, उचलून थ्रो करतील, धाव मिळते तोपर्यंत एक। आपण जर सामना बघितला चेक मग सिक्सर हॅट्रिक अथवा फोर हॅट्रिक जर कम्प्लीट केली तर भालचंद्रजी तरी सामांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल। जय भोलेनाथ सरवलेपणा आणि त्यांचा विरुद्ध गुरुदत्त मानकोलीमध्ये मॅच चेक। आपल्या मधनं रजा घेतात आज बहुमूल्य उपस्थिती भिवंडी पंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य सन्माननीय विनोदजी मुकादम साहेबांची आज मोळाची उपस्थिती राहिली। त्यांच्यासमोर आपण बघितलं ग्रामपंचायत सदस्य केवडी आकाशजी पाटील साहेबांची देखील मोळाची उपस्थिती राहिली आणि त्यांच्यासमवेत आकाशजी पाटील साहेब जे राज ट्रान्सपोर्टचे ओनर आहेत त्यांची देखील मोळाची उपस्थिती। आम्ही तुमचे ऋणी आहोत की अगदी आमच्या विनंतीला मान देऊन आज तुम्ही उपस्थिती दाखवली। जाऊया चालू सामन्याकडे। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 7 आकड्यावरती। फलंदाज स्लाइस केल्या बॉलला गॅप मधून स्वीपर कव्हरला प्रचंड वेगाने आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेच्या पार चौकार। सोबत धावसंख्या आपण बघितली ती सध्या
अकरा धावे ऑन साइड ला टर्न खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट वरती कनेक्ट झालाय बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप मधून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, आणखी एक चौकार येत असताना फलंदाज दिनेश पाटीलचा बॅट मधून। चंद्रजीत दरे साहेब यांच्याकडून या तीन चौकारांसाठी डीपीला दिनेश पाटीलला आपण देणार आहोत अर्थातच 500। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 19। आणि त्याचप्रमाणे सिक्सर हॅट्रिक साठी सागरदादा भुईर दादांच्या वतीनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज। स्क्रीन वरती तुम्ही बघतात या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय हेंद्र मामा पाटील आणि त्यांच्या सोबत श्रीमान राजनजी पाटील यांची कन्या तुम्हाला पाहायला मिळते। परीला तुम्ही बघतात खूप गोड आहे, गोंडस आहे आणि ती सध्या या व्यासपीठावरती उपस्थित आहे मामांच्या सोबत। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, धावसंख्या आपण पाहत आहोत 19 आकड्यावरती। डीपीने लागोपाठ 3 चौकार पेश केले, सुरुवातीला रवींद्रचा बॅटमधून 1 चौकार आला होता, पहिल्या षटकामध्ये 4 चौकार आले, मागड राहिलं षटक गोलंदाज सुधीर यांचं आणि आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आलेले संदीप। 1000 रुपयाचं कॅश प्राईज लास्ट चौकार हॅट्रिकसाठी आलेलं आहे सागरदादा भुईर दादांच्या वतीनं। खूप चांगली बॅटिंग दोन्ही सलामीवीर करत आहेत आणि खास करून दिनेश यांचं कौतुक यासाठी असेल की गॅप शोधून फटके खेळत होते। स्ट्राईक आता रवींद्र यांच्याकडे, संदीपचा पहिला डॉट आला राऊंड द विकेट, पुढे आला होता थायला लागलाय अपील, हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट आहे, ऑलरेडी स्टेप आउट झाले होते बॅट्समन। सो इथे आपण लगेचच बघितलं अंपायर्सने नॉट आउटचा इशारा दिला आणि उत्तरही सांगितलं की कशामुळे नॉट आउट दिलेलं मी राऊंड द विकेटने गोलंदाज। आपण बघत आहोत संदीप यांना गुरुदत्त मानकोलीकडून ऑन साइडला दिशा दिलेली आहे, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर नाही, थर्ड मॅनचा फिल्डर धावतोय चेंडूच्या मागे, स्टॉप करण्याचा प्रयत्न, मागून फिल्डर आलाय आणि इथे काय घडलंय पाहूया। थ्रो केलेला आहे, सध्या 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत। आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सन्माननीय मनीषजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन, साहेबांचं देखील हार्दिक स्वागत आहे मामा ट्रॉफी 2024 मध्ये। यस, त्या फिल्डरचं आम्ही कौतुक करू कारण चौकार होता आणि त्यांनी लगेचच आमच्या निदर्शनात आणलेलं आहे। ही खेळाडू वृत्ती प्रत्येकाकडे असायला हवी, स्विच इटचा प्रयत्न होता इथे येत असताना तो डॉट बॉल। धावसंख्या आपण पाहत आहोत बॅटिंग करणाऱ्या जय बोलनाथ सरवली पाडाची, नो लॉस 23 23 धावा, ओपनिंग प्लेअरने चांगले बॅटिंग केलेली आहे। नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं ते मान्यवर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळाले, VIP डाईस वरती आसन ग्रहण केलेलं त्यांनी, मिड विकेटमध्ये डीपमध्ये फिल्डर आहेत। पहिली धाव वेगाने, सेकंडचा कॉल थ्रो येईल तोपर्यंत सहजरित्या मिळत असताना 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं स्कोर पुढे चालला आहे, टोटल स्कोर 25। 25 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत, षटकातील 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, कमी गतीने टाकलाय हुक केला डीपमध्ये, बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर आहेत, डीप बाउंड्री आहे, सर्वात डीप बाउंड्री या क्रीडांगणाची तुम्ही बघतात ती म्हणजेच लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि तिथे फिल्डर उपस्थित होते। दावा पूर्ण झालेल्या आहेत त्या 2, षटक संपन्न 2 आणि दावा फलकावरती स्कोर आपण बघत आहोत तो 27। आणि याच दरम्यान शुभागमन होत आहे सर्वांनी दीपकजी केणे साहेब त्यांच्या समवेत
आणि त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतो. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती सणापर्यंत वा, आपल्या देखील मामा ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत. आमचं VIP डाईस तुम्हाला कधीच खाली पाहायला मिळणार नाही. मामांचा मित्र परिवार इतका मोठा आहे, जिव्हाळा त्यांचा असेल त्यासाठी नाती जपावी लागतात आणि ती नाती या व्यक्तिमत्वाने जपलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक जण या क्रीडा स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थिती दाखवतोय. हेंदर मामांच्या प्रेमाखातर मामा चषक 2024 दुसरं पर्व, आजची ही तिसरी संध्याकाळ तुमच्या समोर आहे. धावसंख्या आपण पाहत आहोत. बॅटिंग करणाऱ्या जय बोलेना सरवली पाडाची, धावा टोटल आहेत त्या 27. गुरुदत्त मानकुली संघ दुसऱ्या बाजूने फिल्डिंग करत असताना 2 षटकांमध्ये 27 वरती धावा फलक आहे. दिनेश पाटील DP स्ट्रॅकिंग एंडला आडपा पॅटने वळवला आहे. स्क्वेअर एगला फिल्डर आहे डीप मध्ये, फार वेगाने चेंडूवरती थोडस फंबाईल झालं, उचलून थ्रो करतोय. DP येतोय स्ट्रॅकिंग एंडला, चेंडू येतोय मात्र चेंडू अगोदर फलंदाज आला. धावा मिळत असताना 2-2 साह्यानं स्कोर पुढे चाललाय तो 29 आकड्यावरती 29. सॉफ्ट हँडने पुश केलेला इथे, ऑफसमचा बाहेर होता चेंडू, पहिल्यांदा वेगाने पूर्ण. सेकंडचा कॉल DP चा, नॉन स्ट्राकिंग इनला थांबलेले. त्याने बघितलं की गोलंदाज फार वेगाने चेंडूवरती पोहोचला आणि खूप चांगला खेळ करतोय DP. माइंडसेट फार स्ट्रॉंग आहे. डोक्यावरती आपण पाहत आहोत बर्फ ठेवलंय किशाल कॅल्क्युलेटर आणि चांगल्या माइंडसेटने पॉझिटिव्ह अप्रोचने या डावाला पुढे नेतोय. हे सर्व 40 वरती वय असलेले खेळाडू आहेत. सो क्रिकेटची मॅच्युरिटी प्रत्येकाकडे आहे, पण मैदानाच्या आतमध्ये मॅच्युअर्ड असणं फार गरजेचं आहे आणि तो मॅच्युअर खेळ सध्या आपण पाहत आहोत फलंदाज DP कडून. मोठे फटके खेळतोय, सिंगल डबल कडे त्याचं लक्ष आहे. VIP डाई सन्माननीय मान्यवर मामांसोबत या सर्व मान्यवरांना तुम्ही बघतात या मॅचचा आनंद घेत असताना. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 30 धावा. पुढे आलाय पूल करण्याचा प्रयत्न, पण यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. धावसंख्या 30 या आकड्यावरती आहे, 30 रन्स. प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहोत ते तिसरं षटक. हार्ड लेन बॅकफील्ड लावून कट केलेला, थर्ड मॅन ऍक्शन मध्ये थ्रो करून कव्हर करून थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ त्यांनी घेतला आणि तोपर्यंत आपण बघत आहोत. एक धाव पूर्ण झालेला. येस, अंपायरचा विनंती असेल सामना पण थांबवायचा. काही विशेष अतिथींचं मामा चषक 2024 मध्ये आगमन होत असताना. आज सामने ठेवलं मामा ग्रुप चषक नावानी, केलं आयोजन हेंदर मामानी गर्सन दादानी. थँक यू डीजे याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. महिला सक्षमीकरण प्रमुख त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख जिजाऊ संस्था सौभाग्यवती मोनिकाताई मोहन पानवे मॅडमांचं शुभ आगमन होत आहे आणि मॅडमांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक लाडके आयोजक हेंद्रमामा पाटील साहेबांच्या वतीनं मामा ट्रॉफी 2024 या भव्य दिव्य पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आज बऱ्याचशा महिला, खरं तर आपल्या गावातील आपण ज्यांना मंचावरती बघितलं आणि मामांकडून त्यांना आमंत्रण होतं त्या प्रत्येक महिलेचा आपण सन्मान केलेला आहे आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख जिजाऊ संस्था प्रेरक वक्ता सौभाग्यवती मोनिकाताई मोहन पानवे, त्यांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत मामा चषक 2024 मध्ये. आणि आमच्या या मॅचमध्ये सध्या सर आपण बघितलं तर धावसंख्या आपण पाहत आहोत ती 31 धावा. गुरुदत्त मानकोली विरुद्ध जय बोलून आज सरवली पाडा. ओ यावेळेला फेल तर भरपूर आपण पाहत आहोत चाललेला आहे, त्यामुळे इथे फेल्ड सेट केली जाते गोलंदाजाकडून. आता डीपमध्ये फाईन लेग ठेवला, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवला, डीपमध्ये स्क्वेअर लेग ठेवला, डीपमध्ये मिड विकेट ठेवले, लॉंग ऑन ठेवलेला आहे.
ऑन साइड वाऊला कैप मे बॉल फिल्डर येतोय डीप मधून स्क्वेअर लेग से वळण घेतले बॉल ने बैकवर्ड स्क्वेअर लेग एक्शन मध्ये उचलून थ्रो येतोय धावा मिळत असताना आपण पाहत आहोत दोन दिनेश पाटील खूप चांगली बैटिंग करत असताना आतापर्यंत ज्याचा बैट मधून आपण 3,00,005 चौकार बघितलेले आहेत आणि 7 चेंडू मध्ये 19 वरती खेळत आहे 271 चा स्ट्राइक रेट ने 17 चेंडू 33 ची पार्टनरशिप ओ व्हाट अ शॉट इज दैट डीप फाइंड केला फील्डर पाहतो आणि पाहतच राहील लुक लुक त्या ताराप्रमाणे चेंडू डोळ्यांचा नजरे आड साध अवसंगे करिता षटकार आज सामने ठेवलं मामा ग्रुप चषक नावानी आज सामने ठेवलं मामा ग्रुप चषक नावानी केलाय आयोजन हेंदर मामानी करसन दादानी केलाय आयोजन हेंदर मामानी करसन दादानी ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन शफल झाला लेग स्टंपला चेंडू होता भिरकावून दिला स्लॉग स्वीपचा लाजवाब फटका आणि कॅमेरामॅनचं कौतुक असेल राज भोईर ऑफिशियल आमचे कॅमेरामॅन ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीद्वारे सुंदर टेलिकास्ट मेगा स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात पुन्हा एकदा फटका डीपी दिनेश पाटील मॅन फ्रॉम जय भोलेनाथ सरवली पाडा काउंटर अटॅकला सुरुवात करत असताना सुरुवातीला पावर प्लेमध्ये 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आले होते आणि आता एक षटकार गगनभेदी षटकार डीप फाईन लेगला क्लिअर करत असताना रचनात्मक फटका होता लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरर बनावं लागतं फटके बनवावे लागतात आणि सध्या ते काम करत असताना फलंदाज 39 ची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत आपण पाहत आहोत या दोन्ही सलामीवीरांमध्ये आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत गोलंदाज मनोज रवींद्र 14 वरती नॉट आउट आहेत 10 चेंडूंमध्ये 14 धावा दुसऱ्या बाजूने 8 25 डीपी बॅकफुटला स्लाइस केला गॅप मध्ये बॉल डीप थर्ड मॅनला चेस मोठी आहे रेस लागली आहे आणि रेस जिंकली चेंडू डीप थर्ड मॅन सीमा रेस अपार चौकार युवनेता गिरीश पाटील युवनेता प्रज्ञेश पाटील यांनी धाडलंय बोलवणार साऱ्या संघाना युवनेता विशाल भोई युवनेता चौकाराला बॅकफुटला कट केलं होतं लेट खेळले त्याचा फायदा झाला थेट बॉल गेला डीप थर्ड मॅनला लॉफ केलाय डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर वेगाने चेंडूवरती वेल जज कॅच खूप चांगला झेल टिपलेला फिल्डर रणजीत यांनी आणि ते पहिला धक्का बसत असताना जय भोलेनाथ सरवली पाडाला विशाल भोई युवनेता आतिश चौधरी अनहितांशु दादा नर मैदान सजवला अनहितांशु दादा नर मैदान सजवला सारा रसिक जमलाय सामने रंगलेन मैदानी न्यू मॅन इन नितीन बॉडी लँग्वेज मधून वाटतंय आक्रमक शैलीचे फलंदाज असावे स्लॉग हिटर बिकॉज 14 षटक प्रगती पथावर आहे आणि कर्णधाराने स्लॉग हिटरला पाठवलंच असावं नितीन आलेले आहेत धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात टोटल त्या 43-43 पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे टॉप एज हॅवेमध्ये चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडूचा खाली पोहोचण्याचा प्रयत्न पण जमलं नाही थोडे दूर राहिले धाव पूर्ण झालेले एक सिंगलच्या साह्यानं स्कोर मॉज ऑन 44-44 बॉल शिल्लक आहेत अजून या ओव्हरमधील 3 आणि स्ट्राईक असेल ती दिनेश पाटील यांच्याकडे नितीनसाठी ही संधी आहे प्रत्येकी षटकारास प्रत्येकी षटकारास भालचंद्रजी तरे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल वेगाने मारण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आठव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न होता स्लॉक करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाजाचा स्टील 2-2 गो 2 चेंडूंचा खेळ शिल्लक लॉफ केलाय रेंज मध्ये होता बॉल डीप मध्ये फिल्डर जज करतात चांगला झेल हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलाय चेंडूला विकेट नंबर 2
केलं आयोजन हेंदर मामाने करसन दादा। या पुढचे दोन्ही संघनाक या आपण जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा। नवीन फलंदाज येतोय तो संदीप। आठवा पॅटने पूल केलेला डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत फार वेगाने सेकंडचा कॉल स्ट्राइकिंग एंडला चेंडू येतोय फलंदाज येतोय अगोदर चेंडू आला आणि इथे फलंदाज धावलाय जरूर धावा लागेल पॅवेलियनच्या दिशेने आणखी एक विकेट पडतीय डाव पहिला संपला जिथे बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ सरवली पाडाने बनवलेला आहेत तीन विकेट पडले धावा बनवलेल्या आहेत त्या 45-46 धावसंख्येचं लक्ष आहे गुरुदत्त मानकिवली संघासमोर अष्टविनायक ठाकूरपाडा आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर या कॅप्टन दोन्ही संघांचे टॉस बॉक्स मध्ये पहा हे क्रिकेट वेळ आहेत ज्यांना सध्या तुम्ही आमच्या स्क्रीन वरती बघतात पाइपलाइन वरती बसून खर तर थंडीत की वासे की प्रत्येकाने हाताची घडी घातलेली आहे पण आपल्याला क्रिकेटचा खेळ बघायचा आहे त्यामुळे सर्वजण इथे उपस्थित आहेत नाणेफेकेचा कौल आपण करणार आहोत पुढच्या मॅचचा अष्टविनायक ठाकूरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर इट्स ओट यू टॉस बॉक्स जिथे आहेत आमचे समालोचक मित्र विशालचे पाटील थँक्यू सो मच हा टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतो आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला लाभली अर्थातच भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख जिजाऊ संस्था प्रेरक वक्ता अर्थातच सौभाग्यवती मोनिका मोहन पानवे मॅडमांच्या शुभहस्ते आपण करूया टॉस आज ताईंशी मुळाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आणि त्याचप्रमाणे मनीजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत आणि आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक इंदरपामा पाटील साहेब आमच्या या मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस कॉईन विषयी थोडी माहिती देऊया ज्यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आहे अर्थातच एका बाजूला आहेत इंदरमामा आणि दुसऱ्या बाजूला आहे मामा चषक मॅडमांच्या शुभेच्छा आपण करणार आहोत टॉस कॉल कोणाचा असेल कॉल असेल ठाकूरपाडा संघाचा जॉली स्पोर्ट्स कामतगडचा कॉल असेल हेंद्र मामा अशी मागणी आहे आणि दरम्यान हेंद्र मामा झाला म्हणजे टॉस कामतगरने जिंकला मॅडमांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन व्हायचं आहे आपण नक्की चर्चा पण करणार आहोत मॅच 4 ओव्हरची असेल आणि निर्णय काय असेल या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण फोल्डिंग करणार आहेत आणि मामांच्या आयोजनाविषयी काय म्हणणार कारण 40+ फॉर्मॅटमध्ये टुर्नामेंट भरपूर साऱ्या होतात बट फार कमी नाईट फॉर्मॅटमध्ये होतात काय म्हणणार या आयोजनाविषयी मामांचं आयोजन दरवर्षी चांगलंच असतो आणि यावर्षी त्याच्यापेक्षा चांगला त्यांनी केलेलं आहे त्याने आणि त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे मी मग आता कशाप्रकारे प्लॅनिंग असेल फिल्डिंग करणार आहेत म्हणजे 4 ओव्हरमध्ये कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि महत्त्वपूर्ण गोलंदाज या मॅचसाठी कोण असतील ठाकूरपाडा संघ हा चांगलाच आहे आणि आम्ही कमीत कमी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना टॉस कम्प्लीट झाला टॉस जिंकला जॉली स्पोर्ट्स कामतगर यांनी प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला धन्यवाद आणि सामन्याला आता सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया सज्ज आहेत या मॅचच्या दुसऱ्या सत्रासाठी प्रथमेशजी ठाकूर ओव्हर टू कॉम बॉक्स धन्यवाद मामा चषक सरवली 2024 हे पर्व आपण पाहतो सन्माननीय हेंदर मामा पाटील यांचा माध्यमातनं यांच्या स्वप्नातून साकारलेला भव्य क्रिकेटचा महासोहळा आपण अनुभवतो सामना सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय एका बाजूला संघ जर आपण पाहिला तर जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली पाडा 40+ आणि त्यांचा विरोधामध्ये आपण पाहिलं तर गुरुदत्त क्रिकेट संघ मानकोली 40+ पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं धावा संख्या बनवल्या गेल्या त्या
45 45 धावा बनवल्या तसय बोलेनाथ क्रिकेट संघ सरवली पाडा 40 प्लस चेक थैंक यू सो मच कॉम्बॉक्स आपण शुभ सर्वांना करूया आज ज्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभली अशा अर्थात भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख जिजाऊ संस्था प्रेरक वक्ता सौभाग्यवती मोनिकाताई मोहन पानवे मॅडमांचा आपण शुभ सन्मान करूया आणि मी विनंती करतो हा सन्मान करण्यासाठी आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक हेंद्र मामा पाटील साहेब आणि त्यांच्या समेत ग्रामपंचायत सदस्य सरवली संतोषजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत हरिभक्त पारायण अरविंदजी चौधरी मान्यवरांना विनंती करतो आपला शुभ हस्ते शुभ सन्मान करायचं आज ज्यांची मुळाशी उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभली महिला सक्षमीकरण प्रमुख त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख जिजाऊ संस्था सौभाग्यवती मोनिकाताई मोहन पानवे मॅडमांचा हा सन्मान केला जातो आणि बघा खऱ्या अर्थाने नारी शक्ती आजच्या डेटला फार पुढे चाललेल्या आहेत कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या महिला वर्ग कमी नाही आहेत त्यामध्ये एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आज ज्यांची मुळाची उपस्थिती आपल्याला लाभली अशा सौभाग्यवती मोनिकाताई मोहन पारमे मॅडम ज्या भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख आहेत जिजाऊ संस्थाच्या मॅडमांची अगदी बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया आज ज्यांची मुळाची उपस्थिती लाभली असे कैलास अनंता भोईर साहेब त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करूया जे जिजाऊ संस्था भिवंडी शहर प्रमुख आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आहेत समाज आपण शुभ सन्मान करूया शुभ सन्मान आपण करूया कैलास अनंता भोईर साहेब जे जिजाऊ संस्था भिवंडी शहर प्रमुख आहेत सर्वांचा आपण सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी मी आमच्या स्पर्धेचे प्रणेते हेंद्र मामा पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत गुरुनाथजी चौधरी दादांना विनंती करतो आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भरपूर चांगले शिबिर देखील राबवले जातात आणि आज ऑल ओव्हर समाजसेवा हाच हेतू जिजाऊ संस्थेचा राहिला आणि आज मॅडमांची देखील उपस्थिती आहे आणि त्याचप्रमाणे शहर प्रमुख जिजाऊ संस्था कैलासजी भोईर साहेबांचा देखील सन्मान आपण केला त्यानंतर शुभ सन्मान करूया सन्मान्य मनीषजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य मनीषजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी मी मामांना विनंती करतो आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे मनीषजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत सन्माननीय मनीष जी म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करूया जे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आज मनीषजी म्हात्रे साहेबांचा हा सन्मान केला जातो जे जिल्हा परिषद सदस्य आहेत आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत जाऊया आपण ऑनगोईंग मॅच कडे येस ओव्हर टू कॉम्बॉक्स धन्यवाद थँक्यू सो मच पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आज स्पर्धा आपण पाहतात हिंदर मामा आयोजित मामा चषक 2024 आहे भव्य पर्व सदा सामना आपण पाहतो एका बाजूला जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली पाडा 40+ विपक्ष गुरुदत्त मानकोली क्रिकेट संघ 40+ या दोन संघांमध्ये ही तुल्यबळ अशी लढत आपण पाहतो पूर्वार्धामध्ये धावसंख्या बनवल्या गेल्या 45 45 आणि 46 धावसंख्येचं लक्ष सर करताना मिळवली विकेट व्हेरी फर्स्ट बॉल वेगवान होता कट करायचा प्रयत्न थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय इट्स अ फॉर डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडूची झाली सांगता मैदानाच्या आतमध्ये धाव बनणं बॅटच्या साह्यानं अद्यापही जमलेलं नाहीये ते उत्तरार्धामध्ये फलंदाजी करताना गुरुदत्त मानकोली 40+ ला सदासा घडीला आपण पाहतोय तर
आणि आमच्यामधनं रजा घेतात, ज्यांची आज मुळाची उपस्थिती आम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. अर्थातच भिवंडी लोकसभा क्षेत्र प्रमुख जिजाऊ संस्था तसेच प्रेरक वक्ता आहेत आणि महिला सक्षमीकरण प्रमुख सौभाग्यवती मोनिकाताई मोहन पानवे मॅडमांची आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. आमच्या विनंतीला मान देऊन मॅडम आज उपस्थितीत राहिला, त्यांच्या मी ऋणी आहोत, आभारी आहोत. जाऊया आता ऑनगोईंग मॅचकडे. येस, ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेनं आपण जातोय. लक्ष 46 डोळ्यासमोर आहे, ते सर कसं करायचा मोठा प्रश्न आहे. संघर्ष नो डाऊट मोठा असणार आहे, पण त्या संघर्षाला विजय मिळेल का. ए यावेळेस इनफिल्डचा वर्ण खेळलाय, फटका सांगलाय, लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल पडल्यानंतर वेगानं लॉंग ऑफ बाउंड्रीला यायचा बाहेर. मामा चषक चौकार. थँक यू. या चौकारानं थोडा का होईना दिलासा दिला असेल. तो गुरुदत्त क्रिकेट संघ मानकोली 40+ धावसंख्येचा विचार केला, एक एक्स्ट्रा, एक सिंगल आणि एक बाउंड्री च्या मदतीनं 6 आकड्यावरती. पूर्वार्धाचा खेळ पाहता आपण पाहतो उत्तरार्धा खेळ, आणि उत्तरार्धाचा खेळाचं जर कंपॅरिझन केलं तर कंपॅरेटिव्हली एक पॉझिटिव्ह स्टार्ट इथनं मिळालाय. तो जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली पाडा 40+ हवेत खेळला होता फटका. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि दरम्यान आपण पाहतो रनआउटची संधी काय करतात. बॉल कलेक्ट केला होता, कदाचित आणखीन एक मिळेल आणि पुन्हा एकदा चुकी झाली आहे आणि आणखीन एक. आता हे हास्यमय क्रिकेट आहे, नाट्यमय क्रिकेट आहे. आता काय करतात, पुन्हा फेकी कुठे गेली आहे, आता धावत जातील. काय घडलंय आता, करण सर शब्द अपुरे त्या परिस्थितीसाठी. कदाचित ही रेकॉर्डिंग बरीच व्हायरल होईल आणि तेजस भोईर नक्कीच डेफिनेटली ही व्हिडिओ क्लिप काढून इंस्टाग्रामवरती टाकतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. आता पंचांना डोकेदुखी, धावा किती आहेत या, 5 धावा. बापरे, म्हणजे 6व्या धावेच्या शोधामध्ये विकेट मिळाली. 40+ फिटनेस, एक धाव आरोग्यासाठी, एक नाही इथे 5 काढल्यात. क्या बात आहे. एकदा हा मोमेंट आवडला असेल तर टाळा झाला पाहिजे त्याच्यासाठी. थोडा फनी क्रिकेट, थोडं नाट्यमय हास्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि रजनी क्रिकेटमध्ये अशा सगळ्या घडामोडी, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. खास करून 40+ क्रिकेटमध्ये ह्या 5 धावा आणि रनआउटची विकेट. चला, नवीन फलंदाज लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि धावपटलावरती जर आपण पाहिलं तर 5 धावात. अजूनही सर्व मान्यवरांच्या, आमच्या मुख्य अतिथींच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आहे, एक आनंद आहे, कारण अगदी विचार केला तर थोडंसं हास्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. षटक पहिलं संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये, 11 for loss of 2 wickets आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम गुरुदत्त मानकोली 40+. तर चला पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक नामदेव सर थोडं महागडे राहिल्या, जिथे 11 धावा खर्च झाला पण विसरून चालणार नाही. टॉप ऑर्डरचे दोन्ही फलंदाज सध्या तंबूच्या आश्रयामध्ये आपण पाहतोय. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 35 35 करायचात. रतन बॉलिंग ट्रॅकवर भरपूर पुढे सरसावले होते, फ्रंट फुटला ले, स्टेप आउट केला, त्यानंतर स्टिअर केला हलक्या हातानं कवच रिजनला. ओ कॉलिंग पुन्हा चुकली आणि पुन्हा संधी गमावली आहे. धाव पूर्ण आहे, पुन्हा पलटले आहेत.
लक्ष आहे की नाही आता फिल्डरचा मोठा प्रश्न आहे, कारण कदाचित फेकी स्ट्रायकिंग एंड वरती आता आली असती तर पुन्हा रन आउटची विकेट मिळाली असती. थोडं आता नाट्यमय क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रमेश म्हात्रे सर बघा, त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल आहे, कारण घडलंय तसं मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी सी ही धावा धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकमध्ये रतन पुन्हा एकदा समोर स्ट्रायकिंग एंडवरती सुधीरला आपण पाहतो. सुधीर आणि सुनील ही जोडी सध्या आहे खेळपट्टीवर. सुधीरच्या बॅटमधनं तीन धावा आल्यात. स्टेप आउट करून पुन्हा ड्राईव्ह केला कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक आहे समोर, शेड्यूलला उचलतील, फेकतील, सेकंडचा कॉल, पुन्हा फेकी करा. आणि पुन्हा एकदा बघता बघता या दोन धावा पूर्ण केल्यात. आता पुन्हा एकदा आय थिंक आउट करायचं नाही आहे. आपण पाहिलं तर सुधीरला कदाचित बाद करायचं नाही आहे, त्या अनुषंगाने हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सुधीर अक्षरशः थकले असतील, दमले असतील, कारण धावांसाठीची धावा धाव आहे. 40+ क्रिकेट म्हणजे एक धाव आरोग्यासाठी म्हटलं जातं, पण आता इथे प्रत्येक धाव ही विजयासाठी असणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावर, लक्ष 46 आहे. 15 झालेल्या, स्टेप आउट करून ड्राईव्ह केला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं चेंडूला एक पूर्ण. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि आता एक्झॅक्टली काय घडलंय. आताची ही एक धाव आणि एकेरी धावने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय 16 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. मामा चषक उका आवाज आहे. बाटची बाहेरची कडा, तडमॅनला स्किट झाल्यात. शॉर्ट तडमॅन बीट, डीप तडमॅनच्या बाहेर. आणखीन एक येतोय नशिबाची साथ आणि आज चौकार. नशिबाची साथ, दैव बलवंत म्हणावं लागेल सदाच्या घडीला. गुरुदत्त मानकोली 40+ साठी चौकार आलाय तो सुनीलचा बॅटमन. बॉलिंग ट्रॅक वरती रतनच्या विरोधामध्ये सडवलेला हा हल्ला, प्रति हल्ला सशास तसं प्रत्युत्तर, ठोसास ठोसा दिलं जात आहे. षटक दुसरं आणि धावसंख्या आतापर्यंत 20. बॅटची बाहेरची कडा पुन्हा एकदा, स्लिप पॉइंट मधून मागे तडमॅनला बॉल आणि आता विकेट कदाचित मिळेल, कदाचित मिळेल का पाहायचंय. अंपायर्स कडे पाहिलं जातं आशाभूत नजरेनं आणि अंपायर्स सांगतात की टेक्निकल टीम थर्ड अंपायर. आणि चला आपण आपल्या टेक्निकल टीम मध्ये चेक करूया, जिथे टेक्निकल एक्सपर्ट आमचे तेजस भोईर जे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे प्रोप्रायटर आहेत. येस आउट, फलंदाज बाद आहे. रनआउटची विकेट, मैदान सोडावं लागेल आणि धाबचीच्या स्वरूपामध्ये लागणारा हा आणखीन एक धक्का बॅटिंग करताना गुरुदत्त मानकोली 40+ ला.
नियोजन चषक नावलं अंतिम विजयी नाव कोणता संघ करणार। थँक यू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनला 40 प्लस क्रिकेट पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल दोन फलाट्य संघ एकमेकांच्या समोर अष्टविनायक ठाकूरपाडा 40 प्लस विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर 40 प्लस बॉलिंग ट्रैक वरती पुनः एकदा रतन शेवटचा बॉल आपला षटकातला सोडून दिला वेल लेफ्ट वेल जज व्हाइट बॉल अवांतर दावेचा इशारा आत तंपायाचे जमिनीला समांतर आणि दावा संख्या अवांतर दावफलकावरती 46 करायचा होता म्हणजे लक्ष्य टार्गेट जे 46 होतं सर करताना आतापर्यंत आपण पाहिलं 22 बनल्यात 13 चेंडूमध्ये 24 शिकारत असताना इथे मात्र हा जबरदस्त आसमानी टोला ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकला चेंडू षटकार मैदान सजलाय लाइटिंग झगमगते ऍक्शन रिप्ले आपण पाहायला जबरदस्त फटका सजवला गेला अप्रोडक्टिव्ह स्ट्रोक होता दावा बनवणारा फटका होता जिथे 6 धावा स्कोर कार्ड वरती अंकित केल्या गेल्या आणि 6 धावांच्या मदतीनं धावफलक तुफान गतीनं पुढे षटक आपण पाहतो दुसरं आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावपटलावरती आपण पाहतो 28 लक्ष 46 धावांचं होतं आणि 46 धावांचं लक्ष सर करताना 28 बनवल्या गेल्यात येणारे आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी आता 18 धावांची गरज आहे 18 स्टील रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरी सदा मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक पाण्याची तहान तर आता वॉटर बॉम्बचे भागवतील पण धावांची तहान जी लागली आहे खऱ्या अर्थानं गुरुदत्त मानकोली 40 प्लसला हे दोन्ही फलंदाज भागवतील का प्रश्नाचं उत्तर दडलं येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज डेफिनेटली अगदी योग्य संगीत आपण ऐकतो मामा ग्रुप चषक खऱ्या अर्थानं मामा ग्रुपचे सर्वे सर्वा ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला भव्य क्रिकेटचा महासोहळा आपण पाहतो आपला सर्वांचे लाडके आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक हेंदरमामा पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारला गेलेला हा भव्य क्रिकेटचा महासोहळा आपण अनुभवतो आज या रजनीमध्ये 40 प्लस क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो सदा बॉलिंग ट्रॅकवर षटक तिसरं साईनाथच्या हातामध्ये बॉल स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सुधीरला आपण पाहतो स्टेप आउट केलंय आणि स्टेप आउट करून स्टिअर करायचा होता हलक्या आता ना आणि येस रनआउटची इथे विकेट आपल्याला पाहायला मिळते पॉपिंग ग्रेस सोडून बाहेर आले होते आणि आता मैदान देखील सोडावं लागतंय सुधीर बॅक टू द पॅवेलियन या दरम्यान आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालं आणि आता येणारे चेंडू शिल्लक असतील 11
आणि 11 चेंडू मध्ये विजयासाठी आता 18 धावांची गरज आहे. 18 रन्स स्टील रिक्वायर्ड इन 11 डिलिव्हरीज. 11 चेंडू 18 धावांचं हे समीकरण. 40 प्लस क्रिकेट सध्या आपण अनुभवतोय. वयाची 40 ही ओलांडून गेल्यानंतर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जबाबदार आता आपल्या संपलात, पण नाही, जबाबदारा मात्र त्यानंतरच खऱ्या अर्थानं वाढतात आणि वाढत्या जबाबदारांना स्वीकारत हे सगळे खेळाडू मात्र सातत्यानं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. सर्व 40 प्लस खेळाडूंचं मी कौतुक करेन, कारण वयाची 40 ही होऊन गेल्याच्यानंतर स्वतःचा फिटनेस राखणं, घरातील कामं बघणं, कोणाचा व्यवसाय असेल, कोणाचा जॉब असेल, या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना क्रिकेटचा आनंद घेणं, क्रिकेट सदा टॉप क्वालिटीचं खेळणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला 40 प्लस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. ऑन साईडला वळवला गेला फटका, मिस टायमिंग, फिल्डर डाऊन दी बॉल आणि वेल जाच कॅच, अचूक जेल टिपला गेलाय आणि दुसरा विकेट या षटकामधला आणि या सत्रातला आपण पाहतोय तब्बल 5वी विकेट इथनं मिळवली गेली आहे. 5वा धक्का लागतो बॅटिंग करताना गुरुदत्त मानकोली 40 प्लस ला. आमच्या हेंडर मामाजी होते एंट्री दमदार. न्यू बॅटर इन ऍट नंबर 7, 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याचं कारण स्पष्ट आपण पाहतोय की यापूर्वी आपण पाहिलं तर तब्बल 5 विकेट इथे गमावल्या गेल्यात आणि त्या अनुषंगानं 7व्या क्रमांकाचा फलंदाज तो रणजित मैदानाच्या आतमध्ये. मिडल ऑर्डर म्हणजे टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर जवळपास निस्तनाभूत करून टाकलाय. पहिल्या षटकामध्ये नामदेवनं जरूर खर्च केल्या 11, एक विकेट त्याच्या कातामध्ये. षटक दुसरा रत्नांचा भरपूर जास्त महागड जिथे 17 धावा खर्च केल्या आणि साईनाथ या षटकामध्ये देखील फटका दमदार आपण पाहतोय आणि या स्ट्रोक असरदार आहे. हा खेळाडू शानदार आहे आणि हा फटका आपण पाहतो रुबाबदार षटकार. मित्र सहकाऱ्यांच्या संगतीला येतोया सतत धावून, येतोया सतत धावून, येतोया सतत धावून. हा भिवंडी कल्याण शहरात मिळतोय मामाला मान, मिळतोय मामाला. येणारे 9 चेंडू विजयासाठी 12 करायचे आहेत. या षटकाराने पूर्णतः आत्मविश्वास वाढवलाय तो गुरुदत्त मानकोली 40 प्लस चा. इट्स अ व्हाईट बॉल, अवांतर धाव आणि या अवांतर धावेनं धावफलकामध्ये भर होत असताना आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावलं गेलंय. टोटल स्कोरबोर्ड वर आपण पाहतोय सध्याच्या घडीला 35 या आकड्यावरती येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत. 9-11 मॅच इज क्लोज नाव. ऑन साईडला लॉब करायचा होता, अडवलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. ओढ डायरेक्ट हिट, फिंगर अप, रमेश म्हात्रे सरांचा इशारा आला, विकेटचं पतन, रनआउटची मोठी सफलता आणि सोडावं लागेल इथं मैदान. 5व्या क्रमांकावरती आला होता अविन, आता तो देखील मैदान असा बाहेर.
बॉलिंग ट्रैक वरती पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस देखील हलकीशी अपील आपल्याला पाहायला मिळते. बॉल मागे चाललाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात आणि दरम्यान आपण पाहतोय धावा संख्या इथे अंकित केली जाईल ती एक. आणि आता येणारे सात चेंडू. या षटकारानं जणू काही या सामन्यामध्ये रंग भरलाय, आनंद निर्माण केलाय, नवी आशा, नवी उमेद, नवा संघर्षाचा हा षटकार आपण पाहिला. षटक तीन संपन्न आफ्टर थ्री ओव्हर्स, टोटल ऑन बोर्ड 42, 42 धावा. सेहेचाळीस लक्ष होतं आणि 42 झालेले आहेत, म्हणजे आता शेवटचे सहा चेंडू आणि आता उघ्या चार धावांची गरज आहे. ऑन पेपर सध्याच्या घडीला गुरुदत्त मानकोरी 40+ संघ हा सामन्यामध्ये पुढे आहे, पण क्रिकेट आहे, काही घडू शकतं. काय करेल हा मोठा प्रश्न आहे, काय घडेल आणि काय करेल या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ते सहा चेंडू देऊन जातील जिथे विजयासाठी गुरुदत्त मानकोली 40+ गरज आहे ती चार धावांची. सहा चार ची गरज असताना आपण पाहतोय दरम्यानचा हा येतोय डॉट बॉल, म्हणजे आता समीकरण बदललं. पुन्हा एकदा पाच चेंडू या मॅचमध्ये आणि विजयासाठी आता चार धावांची गरज आहे. सामना अजूनही अटीतटीचा आहे, सामना बरोबरीचा आहे. पुढचा बॉल ओ फ्रंट फुटला आले, कटकार आहे सावता, इट्स अ फॉर डिलिव्हरी आणि रिटर्न क्रिशचा हलकासा आतून चेंडू विकेट किपरच्या हातात. हे जे दोन डॉट बॉल सुरुवातीला आले आहेत ते कुठेतरी आता सामना पलटवण्यास क्षमता ठेवतात काय, सामन्याला इथं कलाटणी मिळते काय, की जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली पाडा 40+ करेल कमबॅक. पुढे सरसावले लाऊर अपील, इम्पॅक्ट आउटसाइड, मिसिंग ऑफ स्टंप, इथे रनआउटची विकेट, रनआउटची विकेट. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर, एकाला मैदान सोडावं लागेल. रनआउटची महत्त्वपूर्ण विकेट आपण पाहतोय आणि लेग बायच्या माध्यमातून ही धाव म्हणजे दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये मिळाली ते विकेट. रॉयल माणूस त्याचा रॉयल कारभार आहे, रॉयल माणूस त्याचा रॉयल कारभार. आमच्या हिंदर मामाची होते एंट्री दमदार, आमच्या हिंदर मामाची रॉयल माणूस, रॉयल कारभार, राजा सारखा माणूस. आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय मामा चषक 2024 चे भव्य आयोजन, कौतुकास्पद आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय हेंदर मामा पाटील यांच्या वतीनं गतवर्षी देखील भव्य क्रिकेटचा महासोहळा आपण अनुभवला आणि यंदाचा वर्षी देखील नव्या जोशानं, उत्साहानं, नव्या आत्मविश्वासानं आणि नवी उडान घेणारी ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सध्या येणारे चेंडू तीन आणि तीन धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आता आलाय कुठे. सहा चारचं इक्वेशन होतं, पहिल्या दोन बॉलवरती एकही धाव आली नाही, तिसऱ्या बॉलवर रनआउटची विकेट आणि जिथे सेकंड रन म्हणजे दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये विकेट मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहतो आता येणारे तीन चेंडू विजयासाठी तीन धावा करायचा. सामना अटीतटीचा आहे, सामना रंगतदार परिस्थितीमध्ये आहे, पण जिंकेल कोण. प्रत्येक विकेटला 200 रुपयांचे कॅश प्राईज बालचंद्रजी तरे साहेबांकडून असणार आहे, म्हणजे प्रत्येक विकेटला 200 इथनं मिळतील. पुढील तीन चेंडू, तीन धावा जर इथं रोखल्या तर विजय नक्की विजयाच्या उंबरठ्यावरती आणि विजय सुवर्ण अक्षरांनी नोंदवेल टीम जय भोलेनाथ क्रिकेट संघ सरवली पाडा. पण दुसऱ्या बाजूला तीन धावा केल्या तर मात्र विजयाचे खरे शिल्पकार आणि प्रबळ दावेदार बनतील गुरुदत्त मानकोली 40+ लेग बायशी एक धाव. सन्माननीय बारोजी भंडारी साहेब यांचं उद्योगपती समाजसेवक आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. सरवलीपाडा गावचे त्यांचं करूया हार्दिक स्वागत. येणारे दोन चेंडू आणि आता विजयासाठी दोन धावांची गरज आहे. वॉड मॅच यू वॉर द वॉटिंग अँड वॉचिंग अँड हाय वोल्टेज मॅच. एक तुम्ही जबरदस्त सामना अनुभवतात आणि निमित्त आहे मामा ट्रॉफी 2024 आहे. भव्य पर्वा मामा चषकाचा आपण आनंद घेत आहात आणि सध्याच्या घडीला सामना येऊन पोहोचला आहे जिथे येणारे दोन चेंडू आणि विजयासाठी आता अवघ्या दोन धावांची गरज आहे. उत्तरार्धाचा खेळ सुरू आहे, 45 पूर्वार्धात बनवल्या त्या जय भोलेनाथ सरवली
पाडा 40+ न आणि त्याचा प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत आपण पाहतोय धावपटलावरती धावा अंकी केल्या त्यात 44 विजयाच्या उंबरट्यावरती जर पोचायचं आहे आणि विजयाचा शिल्पकार जर बनायचं आहे तर येणाऱ्या दोन चेंडूमध्ये दोन धावा पूर्ण कराव्या लागतील. दोन बॉल दोन धावा बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा संदीपला आपण पाहतोय ज्यानं अद्याप गोलंदाजी खूप चांगली केली आहे. म्हणजे चार चेंडू मध्ये एकही धाव त्याने खर्च केले नाही. दोन लेग बाय झाल्याचा गोलंदाजाच्या खात्यामध्ये आपण जोडत नसतो संघाच्या सांघिक खात्यामध्ये. आता स्लिप पॉईंट ठेवण्यात आला फर्स्ट स्लिप शॉर्ट थर्ड मॅन आणि जे पॉईंटचे फिल्डर ते मागे नाही पुढे आल्यात भरपूर. मिड ऑफ देखील आहे लॉंग ऑफला कोणी नाही आहे. मिड ऑफ नाही आहे लॉंग ऑन आहे. मिड विकेटला देखील डीपमध्ये फिल्डर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण असं हे जाळं आहे. वेगवान चेंडू बॅकअप नाही आहे फेकी तर केली आहे आता काय. आणि इथे मात्र अशा प्रकारे हा सामना वाईट प्लस 4 म्हणजे 5 धावा आणि सामना इथे जिंकलाय तो गुरुदत्त मानकोली 40+ न आणि आपल्या हातातून हा सामना नक्कीच निसटता विजय खऱ्या अर्थानं गुरुदत्त मानकोलीनं मिळवला आणि जवळपास विजय समोर दिसत होता तो जय बोलेनाथ सरवली पाडा 40+ पण तो आता समोर असलेला विजय अर्थातच हिसकावून घेतला गुरुदत्त मानकोली 40+ न. अभिनंदन 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 गुरुदत्त मानकोली 40+ दोन्ही संघ सरवली पाडा 40+ लाईनअप करा शेकंड करा आणि मगच मैदान सोडा. सरवली पाडा 40+ लाईनअप करायचं शेकंड करायचं मगच आपण मैदान सोडायचं आहे. महत्वपूर्ण चरणावरती जिथे पाहिलं आपण की गुरुदत्त मानकोली 40+ चे सातत्यानं विकेट जात होते पण त्या चरणावरती येऊन मैदानाच्या आतमध्ये दोन षटकार ठोकले वैयक्तिक नाबाद 13 बनवल्या तो रणजित ठरलाय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला रणजित यायचं आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षावर. मान्यवरांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच ची बरीच सारी पारितोषिक आहेत ती आपण रणजितला देणार आहोत ज्याने महत्वपूर्ण क्षणाला येऊन दोन षटकार ठोकले आणि विजय नक्कीच मिळवून दिला तो रणजित या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. रणजितला पण देतो मॅन ऑफ द मॅच. व्यासपीठावरती उपस्थित दीपकजी केणे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते प्रथमतः आपण ट्रॉफी द्यायची आहे. ब्युटिफुल ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅच साठी. सध्या आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहत आहोत रणजितला जी ब्युटिफुल ट्रॉफी त्यानंतर गिफ्ट अँपर आहे. मी विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती उपस्थित गणेशजी केने साहेबांना श्रीमान गणेशजी केने साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट अँपर द्यायचं आहे. गणेशजी केने साहेब आपल्या शुभ हस्ते गिफ्ट अँपर आपण द्यायचं आहे. स्पेशल गिफ्ट अँपर आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला सरप्राईज मिळेल रणजित कारण आपण सरप्राईज दिलाय समोर सरवली पाडा 40+ दोन षटका ठोकले आणि सामन्याला पूर्णतः कलटणे आणि त्यानंतर श्रीदेवी ज्वेलर्सच्या वतीनं सोन्याचे अंगठी लॉकेट आणि वॉलेट देखील देणार आहोत. थांबायचं रणजित आणखीन एक गिफ्ट आहे आपल्यासाठी आणि विवेकजी केने साहेबांना विनंती करेन. विवेकजी केने साहेब आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच आणखीन एक गिफ्ट आहे श्रीदेवी ज्वेलर्सच्या वतीनं आपण पाहिलं चांदीचं लॉकेट त्याचप्रमाणे रिंग आणि वॉलेट देखील आहे. अभिनंदन रणजित 40+
आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा आपल्याला पुढील मॅच साठी. आपण स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती पूर्ण करणार आहोत.